सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श गाव हिवरे बाजार येथे 30 वर्षांनंतर मतदान होत आहे. कोणाच्याही भूल तापांना बळी न पडता तसेच कोणत्याही अधिकाराच्या दबावाखाली न येता मतदारांनी मतदान करावे असे आवाहन उमेदवारांकडून करण्यात येत आहे. परंतु लोक ही दबावाखाली आहेत थोडी, म्हणून ती काही मोकळ्या बोलत नाही आणि ती विरोधी सांगतात की तुमची मत आम्हाला कळणार आहेत आणि त्यामुळे लोक दबक्या आवाजात नुसतं बोलत आहेत. आणि या प्रचार फेरीनिमित्त सर्व लहान थोर आमच्यासोबत आहेत आणि आम्हाला असा विश्वास आहे की आम्ही ही निवडणूक 7-0 अशा प्रकारे जिंकू. लोकांना जी भीती दाखवली जाते की तुमचं मतदान आम्हाला कळणार आहे, तरी प्रशासनाने असं एक पत्रक जारी करून लोकांची जी भीती आहे ती भीती दूर करावी ही प्रशासनाकडेही विनंती करणार आहे. तरी आपण या गोष्टीची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने याबाबत अगदी तालुका पातळीवर गाव पातळीवर जो जी आर असतो ती की गुप्त मतदान हे गुप्तच राहील अशा प्रकारचं जे आपण प्रबोधन म्हणतो त्याला, ते प्रबोधन हे प्रशासनाने करावं आणि आमच्या मतदारांचा जो गैरसमज झालेला आहे तो दूर करावा. प्रचार फेरी सुरू केल्यापासून आम्हाला असं जाणवलं की लोकांचा आम्हाला भरपूर प्रमाणात प्रतिसाद आहे, पण ते असं स्पष्टपणे दाखवत नाही, दबावाखाली असल्यासारखे वागतात. आणि पण आतून तरुण मंडळीचा सर्वांचाच आम्हाला प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे. 30 वर्षानंतर पहिल्यांदा गावामध्ये इलेक्शन होत असल्यामुळं लोकांना या गोष्टीची जास्त ही माहिती नाही आहे. लोक कसा मतदान हा विषय झालेलाच नाही ना, पण त्याच्यासाठी आम्ही प्रचार करतो. ते मग सांगतात की या प्रचार तुम्ही ज्यांना मतदान करणार आहे ते आम्हाला स्पष्टपणे कळणार, पण असं काही यंत्रणा थोडीच असते का? एवढा धोका देणारी यंत्रणा नाही आहे. प्रचार सुरू असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की जवळपास सर्वच मतदार कन्फ्यूज आहेत. काहींना तर समजून सांगावं लागत आहे की मतदान 3 बटणं दाबा, 2 बटणं दाबा, एवढ्या दिवसांपासून विसर पडलेला आहे त्यांना. गावामध्ये सुधारणा झालेल्या आहेत, विकास झालेला आहे, पण त्याच्यामध्ये अजून जास्त भर कशी पडल याचा पण आम्ही विचार करू. सर्व गावकऱ्यांकडून, तरुण मंडळींकडून, महिलांकडून आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वरून असलेल्या सत्ताधारी पक्षाकडून दबाव असून सुद्धा त्यांचा आतून आम्हाला पाठिंबा आहे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.